अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर नेरी रोडवरील जैन इंटरनॅशनल पॉलिटेक्निक कॉलेज जवळ बंद ट्रॅक्टरला पॅगो रिक्षाने जोरदार धडक दिल्याने पॅगो रिक्षा चालक जागीच ठार झाला असून बाकी प्रवासी जखमी झाले आहेत। जामनेर तालुक्यातील नेरी येथील रिक्षा चालक व प्रवासी जामनेरहून नेरीकडे परतताना जामनेर पळासखेडा गुजराचे येथून राजू पाटील कॉन्ट्रॅक्टर यांच्या फार्मजवळ दोन ट्रॅक्टर रस्त्यावर उभे होते। तसेच संध्याकाळची वेळ असताना पाऊस चालू असल्याने जामनेरकडून सुनील सपकाळ हे आपली पॅगो घेऊन जात असताना त्यांच्या पुढे चालत असलेल्या आयसर गाडीला ओव्हरटेक करत असताना त्यांना समोरील बंद ट्रॅक्टर न दिसल्याने पॅगो रिक्षा ही ट्रॅक्टरला जोरदार धडकली। या अपघातात पॅगो रिक्षा लांब फेकल्या गेल्याने रिक्षाचालक सुनील सपकाळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर प्रभू इदाटे यांचे कुटुंबीय गंभीर जखमी झाले असून त्यांना जळगाव येथे हलवण्यात आले आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।